हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. आज आता आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत. कॉलम मधला आपलं कॉलम सध्या चालू आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. तर आता आपण युलर्स थेरी बघितली होती, त्याचे अजम्पशन पाहिले होते, त्याचं अनालिसिस पाहिलं होतं, ते कशासाठी अप्लाय होते. त्यानंतर एक महत्वाची थेरी आहे, ही जनरली आपल्या डिझाईन मध्ये यूज होते. कारण डिझाईन करताना ऍक्च्युअल कंडिशन मध्ये लॉंग आणि शॉर्ट कॉलमची कंडिशन आपली दरवेळेस मॅच होईल असं दरवेळेस होणार नाही ना. त्यामुळे रँकाईनची थेरी सुद्धा आपण डिझाईन मध्ये युज करतो. तर त्याची स्टेप बाय स्टेप आपण बघू, त्याची इम्पॉर्टन्स काय आहे, ते कुठे कुठे युज करतात किंवा त्याचे लिमिटेशन काय आहे, ते सर्व बघूया. ओके, तर सिम्पली रँकाईन्स फॉर्म्युला, सगळ्यात पहिले थेरीचा आपण फॉर्म्युला लिहू काय ते बघून. पी आर इज इक्वल टू एफ सी इंटू ए अपॉन 1 प्लस अल्फा इंटू लॅमडा स्क्वेअर. आता प्रत्येक टर्मचा मिनिंग बघू. पी आर काय असतो, रँकाईन्स क्रिटिकल लोड असतो. ओके, आणि त्यानंतर काय असतं, इट इज अन इम्पेरिकल फॉर्म्युला. आता इम्पेरिकल फॉर्म्युले म्हणजे काय, आता इम्पेरिकल फॉर्म्युले असे राहतात की जे आहेत ना प्रॅक्टिकल अनालिसिसवर बेस राहतात. फॉर एक्झाम्पल, खूप वर्षांची रिसर्च केलेली राहते किंवा त्याच्यानंतर त्याचे डाटा कलेक्शन केलेलं राहतं आणि त्याच्या अनालिसिसवर काय ग्राफ्स प्रिपेअर होतात, अजून काय रिडिंग्स प्रिपेअर होतात. आता फॉर एक्झाम्पल, हायड्रोलॉजीमध्ये आपला एक टॉपिक असतो, त्याच्यामध्ये आपण वॉटर करंट पाहतो किंवा एखाद्या नदीचा आपण ड्युटी डेल्टा मॅप बघतो किंवा रिव्हरचा आपण त्याच्यावर होणार प्रेसिपिटेशन मॅप बघतो. तर ते हे जे राहतं ना सगळे इम्पिरिकल बेसिस राहतं. म्हणजे काय असतं की याच्यावर ना आपण खूप वर्षांचं कॅल्क्युलेशन बेस असतं, आपला डेटा त्याच्यावर खूप वर्षांचा कलेक्ट केलेला राहतो, त्याच्यावरून आपण हे सगळं ठरवतो की हे अशा प्रकारे याचं रिलेशन आलं पाहिजे. ओके, जसं आपलं फॉर एक्झाम्पल प्रत्येक सर्वे सब्जेक्ट आपण करणार आहोत, सर्वेमध्ये पण बघणार आहोत. जेव्हा सर्वेमध्ये आपण बघतो की जे आपलं बेंचमार्क इस्टॅब्लिश केलेले असतात, ओके, ते स्टँडर्ड बेंचमार्क दिलेले असतात. हे पण काय असतं की एक सर्वे केलेला असतो, ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे, त्याच्या बेसिसवर आपण हे सगळे पॉईंट करत जातो. म्हणजे ऍक्च्युअली डाटा आपण केलेला राहतो ना, त्याच्या बेसिसवर आपण रिलेशन प्लॉट करतो. तसंच हे रँकाईन्स फॉर्म्युला सुद्धा इम्पिरिकल फॉर्म्युला आहे आणि याच्यावर काय राहतं की हे ऍक्च्युअल मध्ये टेस्ट केली गेली कॉलमवर, एखाद्या मॉडेलवरून त्याच्या टेस्टिंग केली गेली खूप वेगळ्या कंडिशनला, त्यानंतर हे कन्क्लुजन निघालं की पी आर इज इक्वल टू एफ सी इंटू ए अपॉन 1 प्लस अल्फा लॅमडा स्क्वेअर. हे कन्क्लुजन त्याच्यानंतर निघाल. तुम्हाला समजलं असेल इम्पेरिकल फॉर्म्युला काय असते. इम्पेरिकल बेसिस असतात, त्याचे व्हॅल्यू न्यूमरिकल जसे जसे टाकणार तुम्ही तसं तर चेंज होत जातो. ओके, तर सिम्पली हा फॉर्म्युलाचं काय मिनिंग आहे, काय महत्व आहे ते बघूया आपण. ओके, तर रँकाईन्स फॉर्म्युला टेक अकाउंट ऑफ बोथ डायरेक्ट क्रशिंग लोड अँड युलर्स क्रिटिकल लोड. ओके, हे बघा याच्यामध्ये एक डिफरन्स काय आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा युलर्स थेरी स्टडी करतो तेव्हा युलर्स थेरी काय म्हणतो, कॉलम फेल्स बाय बकलिंग ऑनली. म्हणजे जो बकलिंगवर येणारा लोड आहे, बकलिंगमुळे होणारा लोड आहे, त्याच्यानेच आपण हे पी आर काढतो ना. पी आर इज डायरेक्टली रिलेटेड काय, फक्त बकलिंगसाठी. त्याच्यामध्ये आपण क्रशिंग कन्सिडर करतो का, क्रशिंग कन्सिडरच करत नाही ना. कारण आपण काय करतो, कॉलम इज लॉंग कॉलम ऑनली, आणि लॉंग कॉलम काय असतो की अजम्पशन काय म्हणतं की फेल्स बाय बकलिंग ऑनली. भले तो क्रशिंगने फेल होणार असेल तरी त्याला आपण अजम्पशनने काय केलंय की फेल्स बाय बकलिंग ऑनली. सो मग काय होतं, त्याच्यामध्ये फक्त बकलिंग इफेक्ट कन्सिडर केला जातो. पण हा रँकाईन्स फॉर्म्युला काय म्हणतो की डायरेक्ट क्रशिंग लोड, म्हणजे क्रशिंग होणारा लोड सुद्धा आणि बकलिंग होणारा लोड सुद्धा, याच्या दोघांचा इफेक्ट इथे कन्सिडर केला जातो. त्यामुळे हे काय जातं, हार्मोनिक फंक्शन मध्ये प्लॉट केलेलं आहे. म्हणजे 1/PR इज इक्वल टू 1+PC, 1/PC प्लस 1/PCR. आता पीसी काय असतो, क्रशिंग लोड असतो. पीसीआर काय असतो, युलर्स क्रिटिकल लोड तुम्हाला माहिती आहे. आणि व पी आर म्हणजे रँकाईन्स क्रिटिकल लोड. ओके, हे बघा, रँकाईन्स फॉर्म्युला इज व्हॅलिड फॉर एनी टाईप ऑफ कॉलम वेदर लॉंग ऑर शॉर्ट. हे बघा, हे सिम्पल त्याच्यामधलं कन्सेप्ट आहे. का बरं ते प्रत्येकाला व्हॅलिड राहतं, कारण काय असतं, आपण याच्यामध्ये क्रशिंग पण कन्सिडर करतो, क्रशिंग इफेक्ट कन्सिडर करतो. म्हणजे काय असतं की शॉर्ट कॉलमला सुद्धा अप्लाय होतो तो, कारण जनरली शॉर्ट कॉलम आपला कशामध्ये फेल होतो, क्रशिंग मध्ये फेल होतो. ओके, त्यानंतर एक टर्म इथून निघून जाते, नो लिमिटेशन ऑफ स्लेंडरनेस रेशो. हे बघा, जेव्हा आपण युलर थेरी स्टडी करत होतो तेव्हा आपल्याला स्लेंडरनेस रेशोचं लिमिट होतं. म्हणजे आपल्याला स्टील जेव्हा जर स्टीलचा कॉलम डिझाईन करायचा असेल विथ रिस्पेक्ट टू युलर्स फॉर्म्युला, तर आपल्याला त्या सेक्शनचा स्लेंडरनेस रेशो 80 पेक्षा जास्त ठेवावा लागत होता. ओके, रँकाईन्स मध्ये त्याचं लिमिटेशन निघून गेलं. कारण काय होतं की रँकाईन्स मध्ये डायरेक्ट स्ट्रेंथ प्रॉपर्टी कन्सिडरेशन होतं आणि एफसीची व्हॅल्यू आपल्याला पहिलेच गिव्हन असते. ओके, त्यामुळे काय असतं, जो पी आरची जी व्हॅल्यू येते. ओके, इथे दोघं कॉलम कन्सिडर केलंय ना, दोघं कॉलम कन्सिडर केलंय, त्याच्यामध्ये लॉंग आहे आणि शॉर्ट आहे. त्यामुळे काय असतं, इथे स्लेंडरनेस रेशोचा एवढा इम्पॅक्ट, एवढा रोल येत नाही. ओके, नो लिमिटेशन, म्हणजे काही घेऊ शकता तुम्ही. ओके, तर बघूया नेक्स्ट काय. आता आपण रँकाईन्स फॉर्म्युल्यामध्ये एक एक टर्म बघूया. हे टर्म्स खूप महत्वाचे राहतात, एकदम म्हणजे जे एक्झामचे प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ओके, त्यांना फॉर्म्युला मे बी डायरेक्ट विचारणार नाही, कारण बऱ्याच एक्झामला स्किप केलेला असतो रँकाईन्स फॉर्म्युला. कारण इम्पेरिकल फॉर्म्युला आहे ना,
आपण जो युलर्स फॉर्म्युला आहे तो खूप महत्वाचा असतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या मानाने जरी बघितलं तरी खूप इम्पॉर्टंट असतो तो. त्या टर्म्स काय आहे, पी आर इज रँक अँड स्क्रिपिंग लोड विच कन्झ्युम्स बोथ डायरेक्ट क्रशिंग अँड युलर्स क्रिटिकल लोड. तुम्हाला आधी सांगितलं दोघांचा इफेक्ट तो कन्सिडर करतो. एफ सी इज यील्ड स्ट्रेस फॉर गिवन मटेरियल. हे बघा, एफ सी म्हणजे काय असते बघा, आयदर तुम्ही त्याला क्रिटिकल, जेव्हा रँकाईन्सचा स्टडी करतो त्याला आपण क्रिटिकल स्ट्रेस म्हणतो, आणि जेव्हा सॉरी जेव्हा युलर्सचा स्टडी करतो आपण त्याला त्याला क्रिटिकल स्ट्रेस म्हणतो. आता एफ सी म्हणजे इथे काय यील्ड स्ट्रेस, तेव्हा कोणत्याही मटेरियलची यील्ड व्हॅल्यू आणि ती फिक्स असते. म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल स्टील दिलं, एफ 250 स्टील आहे, यील्ड व्हॅल्यू काय 250 MPa. ओके, तर मग काय असतं, यील्ड स्ट्रेस दिलेला असतो, म्हणजे आपल्याला गिवन असतो तो. ओके, आणि लॅम्बडा इज स्लेंडरनेस ऑफ गिवन कॉलम डायमेन्शन. इथं तुम्हाला माहिती आहे प्रत्येक टर्म. मेन टर्म पॉइंट काय, इथं अल्फा, अल्फा खूप महत्वाचा आहे. अल्फा हा खूप महत्वाचा पॅरामीटर असतो रँकाईन्स फॉर्म्युल्यामध्ये. काय, रँकाईन्स कॉन्स्टंट बेस्ड ऑन मटेरियल. म्हणजे अल्फा काय, ज्या मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला कॉलम, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीट दिलंय, स्टील दिलंय, रॉट आयन दिलंय, कास्ट आयन दिलंय, त्या मटेरियलवर अल्फा डिपेंड असतो. आणि अल्फा इज इंडिपेंडंट ऑफ ज्योमेट्री आणि एंड कंडिशन. हे बघा, जसं इथे एल इफेक्टिव्ह घेतलं होतं आपण युलर्समध्ये, ते एंड कंडिशनवर डिपेंड होतं, तसं अल्फा इंडिपेंडंट आहे. ओके, तर अल्फा इंडिपेंडंट ऑफ ज्योमेट्री आणि एंड कंडिशन. म्हणजे क्रॉस सेक्शन काय त्याला काही घेणं देणं नाही, एंड कंडिशन काय फिक्स फ्री त्याला काही घेणं देणं नाही. तो सिंपली देणार आहे मटेरियल कोणतं आहे त्याच्यावर तो अल्फा देणार आहे. म्हणजे अल्फाचा फॉर्म्युला आपण काय, अल्फा इज इक्वल टू एफ सी अपॉन लॅम्डा स्क्वेअर ई. याच्यामध्ये मी स्टिफनेस कन्सिडर करतो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, लॅम्डा स्लेंडरनेस रेशो, आणि एफ सी तुम्हाला माहिती आहे यील्ड स्ट्रेस. तर वेगवेगळ्या मटेरियलसाठी लॅम्डा काय येते बघूया. माइल्ड स्टील साठी एफ सी तुम्हाला माहिती आहे 3200 kg/cm², मी ते kg/cm² मध्ये घेतले. तर रँकाईन्स कॉन्स्टंट होतो 1/7500. रॉट आयन साठी 2500 त्याचा एफ सी होऊन जातो. ओके, तर रॉट त्याच्यानंतर तो हा कॉन्स्टंट होऊन जातो त्याचा. रँकाईन्स कॉन्स्टंट रॉट आयनसाठी 1/9000. त्यानंतर कास्ट आयन साठी एफ सी असतो, कास्ट आयनची स्ट्रेंथ बघा यील्ड मध्ये जास्त असते, तर 5500. आणि त्यानंतर रँकाईन्स कॉन्स्टंट येतो 1/1600. ओके, तर हा सिम्पली याच्या टर्म्स होते. रँकाईन कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ ज्योमेट्री प्रॉपर्टी, ज्योमेट्री आणि एंड कंडिशन. हे तुम्ही लक्षात ठेवा, एक्झामला विचारतात. ओके, तर बघूया नेक्स्ट टर्म, एखादा प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करू आपण याच्यावर. हे बघा, सिम्पल प्रॉब्लेम घेतला, याचेच प्रॉब्लेम विचारतात, जास्त याच्यात विचारण्यासारखं काही नसतं. रँकाईन्स थेरी मध्ये फक्त विचारलं तर अल्फा वगैरेची व्हॅल्यू फाइंड पीसीआर फॉर गिव्हन प्रॉब्लेम. हे बघा, गिव्हन डेटा काय, स्टील कॉलम एक्सेल लोडेड आहे. ओके, आता सगळे स्टडी आपण काय करतोय, आतापर्यंत एक्सेल लोडेड कॉलमची स्टडी करतोय. साईज दिलंय 250/380, विड्थ काय दिलंय 250 mm, आणि डेप्थ दिलंय 380 mm. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलंय 2×10^5. आता 2×10^5, आता बऱ्याच जणांचं लक्षात आलं असेल स्टीलचा कॉलम असेल जवळपास. ओके, अल्फा दिलाय 1/7400. हे बघा, अल्फाची जी व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली ना, स्टी व्हॅल्यू होत राहते, तुम्हाला गिव्हन असेल ती. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू गिव्हन असेल, तेव्हाच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर इफेक्टिव्ह लेंथ दिली तुम्हाला, इफेक्टिव्ह लेंथ नसेल दिली तुम्हाला, डायरेक्ट लेंथ दिली असेल, एंड कंडिशन दिली असेल. ओके, जर एंड कंडिशन असेल दिली तुम्ही डायरेक्ट इफेक्टिव्ह लेंथ जी दिली आहे म्हणजे तीच डायरेक्ट लेंथ घेऊन टाकायची. ओके, लेंथ दिली तीच इफेक्टिव्ह घ्यायची. आता इथे इफेक्टिव्ह लेंथ डायरेक्ट गिव्हन आहे, त्यामुळे ती काय येतं 3.2 meter 3200 mm. ओके, तर सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय लागणार आहे, फॉर्म्युल्यामध्ये लागणार आहे प्रत्येक टर्म बघून घ्या. एफ सी आपल्याला लागणार आहे. ओके, तर एफ सीची व्हॅल्यू इथे गिवन नाही आहे. एफ सी मग एक काम करा, एफ सीची व्हॅल्यू इथे गिवन दिलेली होती, मी लिहिली नाही इथं. सो द एफ सी इथे लिहून घ्या, एफ सी इज इक्वल टू 250. एफ सीची व्हॅल्यू घेऊन घ्या 250. ओके, तर एफ सी लागणार आहे, क्रॉस सेक्शन एरिया डायमेन्शन दिले तुम्हाला, अल्फा लागेल, लॅम्बडा लागेल. ओके, तर सगळ्यात पहिले लॅम्बडा काढून घेऊ. लॅम्बडा म्हणजे काय, एल इफेक्टिव्ह अपॉन आर मिनिमम. सो आर मिनिमम काय असतं, अंडर रूट आय मिनिमम अपॉन 3200 एल इफेक्टिव्ह आहे. तर 3200 डिवाइड रूट ऑफ आय मिनिमम काय राहणार आहे, आता अलॉंग वाय वाय वीकर राहणार आहे. सो db³/12 डिवाइड बाय क्रॉस सेक्शन एरिया 250×380. तर रूट मध्ये टाका आणि टोटल लॅम्बडाची व्हॅल्यू देते तुम्हाला 44.34. हे बघा, जेव्हा आपण युलर्स फॉर्म्युला जेव्हा हे करत होतो, युलर्स फॉर्म्युला जेव्हा आपल्याला वापरायचं होतं, तेव्हा आपल्याला एवढा लॅम्बडा चालत होता का, एवढा लॅम्बडा आपल्याला लागत होता का, ह्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू लागत होती. 44 lambda आपल्याला कुठेच मान्य नव्हता स्टीलसाठी. तो सो त्याच्यामध्ये काय असतं की हा इंडिपेंडंट असतो. ओके, हे फॉर्म्युला म्हणजे जो अल्फा राहतो इंडिपेंडंट ऑफ स्लेंडरनेस रेशो ज्योमेट्री प्रॉपर्टी, इंडिपेंडंट राहतो. ओके, तो मटेरियलला डिनोट करतो, त्यामुळे आपण हा स्लेंडरनेस सुद्धा यूज करू शकतो. सिम्पली या फॉर्म्युला प्रत्येक टर्म पुट करा आणि ती पीसीआरची व्हॅल्यू तुम्हाला 1876.61 kN. ओके, तर सिम्पल आहे प्रॉब्लेम, खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे. सो होप तुम्हाला समजलं असेल काय आहे. आता आपण रँकाईन्स थेरी वगैरे काय पाहिलं आहे, तर आपण नंतर मी टॉपिक चालू करणार आहे इसेंट्रिकल लोडेड कॉलम, वन प्लेन इसेंट्रिसिटी बघणार आहे आपण. ओके, त्यानंतर टू प्लेन इसेंट्रिसिटी म्हणजे अलॉंग, फॉर एक्झाम्पल अलॉंग
युनिडायरेक्शनल ऍक्सिस वर इसेंट्रिसिटी असेल आणि बाय ऍक्सियल इसेंट्रिसिटी म्हणजे दोन ऍक्सिस वर इसेंट्रिक लोड असेल तर त्याचं पण अनालिसिस बघणार आहे. तर सिम्पल असतं ते, तर तुम्हाला आतापर्यंत ही थेरी समजली असेल तर स्टार्ट करू आपण लवकरात लवकर कॉलम संपवण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू.